रात ही मैदान में जाते हैं। अक्षय मोरे अपन पंचांच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा। अक्षय मोरे आणलेत बॉल, तो आले तो देल तो अक्षय मोरे अपन मैदानाच्या आतमध्ये प्लीज दाखल व्हा। बैटिंग आहे या ठिकाणी आपण पाहतोय, जसं तेटली संघ बैटिंग करेल। भाऊ इलेवन यंगस्टर कुरुश टीम क्षेत्ररक्षणासाठी तीन षटकांचा सामना आहे। थोडी घाई करा मयूर शिंदे, चला लवकर पंच, चला लवकर रितिकानी अक्षय मोरे, चला मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर। तिसऱ्यांदा फायनल मध्ये दाखल झालाय संघ यंगस्टर कुरुश टीम। भाऊ इलेवन हे नवीन नामकरण आपण पाहतोय मागील स्पर्धेपासून। अमर शिंदे आपण ही व्यासपीठावरती या, कैलासवासी लक्ष्मण शिंदे तीन विकेटसाठी इथे हजार रुपयाचं पारितोषिक आलंय मयूर शिंदे यांच्यासाठी। अमर शिंदे यांच्याकडून हे पारितोषिक असेल, तीन विकेट तुम्ही प्राप्त करा, एक हजार रुपयाचं पारितोषिक असेल। मस्त आले मॅच, लय कडक झाल्या ह्या दोन मॅच, भारी झाल्या। आरजू इलेवन संघाचे संघ मालक आमचे मित्र विकासबाई कदम यांचंही आगमन होतंय या व्यासपीठावरती। केएसकेचे अध्यक्ष विकास कदम रामेघर यांचंही अध्यक्ष या ठिकाणी होतंय। मयूर तर ऑल सेट असेल मेगा फायनलचा थरार। मित्रांनो पहाल क्रिकेटचं हे रणकंद, क्रिकेटचं महायुद्ध अगदी शेवटच्या अंतिम टप्प्यात स्पर्धा तुम्ही पाहताय अनुभवताय। श्री वाघजाई चषक 2022 आणि या मेगा फायनलचा पहिला बॉल मयूर शिंदे निघालाय। पहिल्याच बॉलवरती लेग साईडला आक्रमण केलंय, बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये एका रनसाठी। मयूर शिंदे आतापर्यंत आमच्याबरोबर या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये होते आणि आता मात्र ते नक्कीच मैदानामध्ये बॉलिंग करताना आपण पाहतोय। मयूर शिंदे एक मोठं नाव या केएसके क्रीडा नगरीच्या पटलावरचं। बॅटिंगसाठी तुम्ही पाहताय जसं बॅटिंग ऋषी भोसले, केएसके तेटलीचा हा स्टार खेळाडू। या बॉलवरती टॅपचा शॉट आणि इथे मात्र एक रन कंप्लीट केली जाईल। जबरदस्त इनिंग ऋषी भोसलेनी खेळली आतापर्यंत, ज्या पद्धतीने पाहिलं सकाळपासून एका इनिंगमध्ये क्षितिज मोरेनी मारलेले आठ षटकार, तदनंतर एका इनिंगमध्ये अक्षय मॅन फ्रॉम देवसरे यांनी मारलेले सात षटकार आणि तदनंतर ऋषी भोसलेनी एका इनिंगमध्ये मारलेले सात षटकार, हे आतापर्यंतचं रेकॉर्ड आहे। या मॅचमध्ये काय अनोखा रेकॉर्ड होतोय का षटकारांचा हे सुद्धा पाहणं गरजेचं। तीन बॉल तीन विकेट 2000 अमर शिंदे यांच्याकडून, काय वेग आहे पहा। भारतीय टीम मध्ये खेळण्याचं स्वप्न घेऊन चाललाय मयूर शिंदे मित्रांनो, आणि का चांगली बॉलिंग करू नये, मेहनत संघर्ष कष्ट करण्याची ताकद या खेळाडूमध्ये आहे। लो फुल टॉस बॉल अलॉंग द कार्पेट खेळले, बॉल अगदी जाईल डीपला, आहेत क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑनर, क्षेत्ररक्षक येईल छोटा क्षेत्ररक्षक, तोपर्यंत मात्र एक रन्स कंप्लीट केली जाते। धावा मात्र स्कोरबोर्ड होती लागत आहे तीन धावा। हे क्रिकेट आहे, मागच्या मॅचमध्ये काय केलं तुम्ही, मागच्या दिवसामध्ये काय केलं, अगोदरच्या टुर्नामेंटमध्ये काय केलं,
हे महत्त्वपूर्ण नाही, प्रत्येक इनिंग तुम्हाला अगदी पहिल्या बॉलपासून पुन्हा एकदा सुरुवात करावी लागते, कारण मागच्या मॅचमध्ये जसं आपण पाहिलं की ऋषी भोसलेनी मारलेले 7 षटकार, चांगली बॅट स्विंग आणि इथे मात्र डॉट बॉल। मयूर शिंदे ची हवा मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, काय बॉलिंग करतोय पहा। मेगा फायनल क्रमांक 3 खेळतोय, आतापर्यंत स्पर्धा झाल्या 3, तिन्ही स्पर्धामध्ये अंतिम सामन्यामध्ये खेळण्याचा मान पटकवलाय भाऊ 11 यंगस्टर कुरोशी टीम। या टीमने सातत्यपूर्व चांगलं प्रदर्शन, सातत्यपूर्व एक चांगली मेहनत कुरोशी टीमने केली। या बॉलला हवेमध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक, त्याच्या खाली मयूर शिंदे, सेल ड्रॉप होतोय इथे, खूप उंच बॉल, प्रयत्न चांगला आणि इथे मात्र 2 रन्स कंप्लीट केले जात आहेत। धावा स्कोरबोर्डवरती आम्ही जर पाहिल्या तर 5 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात, 12 मिनिटाचा टायमिंग असेल, या 12 मिनिटामध्ये तुम्हाला फर्स्ट इनिंग संपवावी लागेल, थोडी घाई करा, सेकंड बॅटिंग तुम्हाला करायची आहे स्वप्नील शिंदे। शेवटचं सत्र चालू आहे, स्पर्धा पाहताय अनुभवताय श्री वाघजई महाकाली चषक 2022। रन्स 5 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात, फटाफट बॉलिंग करा। शेवटचा सामना, अंतिम सामना आणि या अंतिम सामन्यामध्ये बॉलिंग मार्कवरती तुम्ही पाहताय षटक क्रमांक 2 साठी स्वप्नील शिंदे सध्याच्या घडीला सर्वात कॉस्टली खेळाडू रबर बॉल मधला। हा गुगली नकल बॉल होता, ज्या पद्धतीने आपण पाहिलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा या बॉलला फेकला जातो आणि या बॉलला नकल बॉल, फसवा बॉल म्हणून म्हटलं जातं। पुन्हा एकदा त्याच प्रकारची बॉलिंग, सुपर अप्रतिम, हा खेळाडू मात्र घडतोय पहा, हा खेळाडू पुढे जाईल, हा खेळाडू पुढे जाऊन नक्की सातारा जिल्हा, हा खेळाडू पुढे जाऊन नक्की महाराष्ट्र क्रिकेट खेळेल। स्वप्नील शिंदे नाम तो सुना ही होगा। खराब बॉल, व्हाईट बॉलचा इशारा येतोय, पंच आहेत त्या ठिकाणी ऋतिक कदम, पंच आहेत अक्षय मोरे। मॅच दोन्ही खेळाडू या ठिकाणी सकाळी सारलेत, परंतु जिद्द आहे, चिकाटी आहे, क्रिकेटसाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे, म्हणून काय की काय पंच म्हणून आपण त्यांना पाहतोय। इथे पहा ही बॉलिंग, जसा खेळाडू त्या पद्धतीची बॉलिंग, जसा बॅट्समन त्या पद्धतीची बॉलिंग करताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय स्वप्नील शिंदे उर्फ लाल्या। पुन्हा एकदा बॅकफूटला गेले, पंच केलाय, बॉल बराच काळ हवेमध्ये, छोटा क्षेत्ररक्षक येईल त्या ठिकाणी, तोपर्यंत मात्र काय घडतंय 2 रन्स कंप्लीट केल्या जातील। चांगला थ्रो त्या ठिकाणी सागरनी, बॅकअप चांगला केलाय, धावा मात्र अगदी कासवाच्या गतीने हळूवार पुढे चालल्यात, धावा स्कोरबोर्ड होती लागल्यात 8। इथे समोरच्या दिशेने टॅपचा फटका, मयूर शिंदे आणि बॉलला किस केलाय त्यांनी, हा अंतिम अप्रतिम, चांगला जेल टिपलाय, क्या बात आहे, सुपर मयूर शिंदे, जिथे जिथे जातील तिथे तिथे मात्र त्यांचा बॉल मात्र पीछा करताना आपण पाहिलंय, क्या बात आहे, सुपर कॉट, घाई करा मयूर शिंदे, तुम्हाला सेकंड बॅटिंग करायची आहे, बॅट्समन लवकर या चला। स्कोर आतापर्यंत 8 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात, आतापर्यंत बॉल फेकलेत 5 बॉल फेकलेत, स्कोरर आहेत आमच्या बरोबर गोविंद कदम, अमर शिंदे वडिलांच्या नावावरती पारितोषिक आहे, कैलासवशी लक्ष्मण शिंदे कुरोशी यांच्या स्मरणार्थे पारितोषिक, प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे, अमर शिंदे स्पॉन्सर करतायत आणि व्हाईट बॉल, सॉरी डेड बॉल, लीगल डिलिव्हरी असेल आणि इथे मात्र षटक क्रमांक 2 समाप्त होईल, फक्त आणि फक्त 8 धावा। मला वाटतंय फायनल हिची मॅच अगदी कुठेतरी हवा काढून टाकली, जसे बॉलिंग केली मयूरनी आणि तदनंतर आला स्वप्नील शिंदे। शेवटच्या षटकामध्ये जर ऋषी भोसलेनी काहीतरी करामत केली तर एक सन्मानजनक धावसंख्या स्कोरबोर्डती लावली तर आलेले प्रेक्षकांचा मन किंवा कुठेतरी आलेले आशेने आले जे प्रेक्षक त्यांची आशा इथे ठेवली जाईल का, हे येणारे 6 बॉल सांगतील। क्षितिज शिंदे
सध्याच्या घडीला या ठिकाणी रबर बॉल क्रिकेटमध्ये सर्वात रबर बॉल क्रिकेटचा महागडा बॉलर जर कोण असेल ना मित्रांनो, तो क्षितिज शिंदे. येणाऱ्या केएसके प्रीमियर लीगमध्ये सर्वात जास्त बोली लागेल कोणाला, कोणत्या बॉलरला, तर क्षितिज शिंदे. गतीमध्ये परिवर्तन, परंतु इथे चालणार नाही. ऋषी भोसले आजच्या दिवसामध्ये दुसऱ्या मॅचमध्ये षटकार क्रमांक 8 साकारताना बॉलला पाठवलंय आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टेडियम. लॉंग लॉंग बिग बिग हाय अँड हँडसम षटकार येतोय. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केले, अजूनही 5 बॉल बाकी. ऋषी भोसले अजूनही ऑन स्ट्राईक. चांगली बॅट, ज्या पद्धतीने स्टान्स आहे, ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय. या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॅटचा अगदी वरचा हिस्सा लागलाय, बॉल चाललाय एका धावेसाठी. आतापर्यंत स्कोर आम्ही जर पाहतोय तर 15 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत. लगेचच आम्ही इथे बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रम करणार आहोत. आलेल्या मान्यवरांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती या. पुन्हा एकदा या बॉलला खेचण्याचा प्रयत्न सागर शिंदे त्या ठिकाणी, परंतु इथे काय घडलंय, डॉट बॉलची सांगता होईल. कोणतेही रन घेण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे त्यांना, षटकारांची गरज. ऋषी भोसले अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. क्षितिज शिंदे पहा, पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर 2 चांगले बॉल त्यांनी फेकलेत. ही कला पाहिजे, कितीही मार पडो परंतु आपली लाईन लेंथ, आपला टप्पा विसरत कामा नये बॉलरने. या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, लेट बॅटनी शॉट खेळलाय. 2 धावा घेतील का मयूर शिंदेचा हा ताबडतोब थ्रो आणि विकेटची संधी, परंतु 2 रन धावा कंप्लीट केल्या जात आहेत. एक सन्मानजनक धावसंख्या स्कोरबोर्डवरती उभी केली जाईल असं चिन्ह दिसतंय. 17 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात, अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. येणाऱ्या 2 बॉलमध्ये 2 षटकार आले तर नक्कीच इथे 30 धावांचं टार्गेट भाऊ 11 यंगस्टर कुरोशी टीम समोर राहील. ओहो, या बॉलला खेळलंय क्षेत्ररक्षक त्याच्या खाली लाल्या आणि इथे काय घडलंय, जेल ड्रॉप. परंतु कोणतेही रन घेण्यास इंटरेस्टेड नाहीये ऋषी भोसले. स्वप्नील शिंदे झेल मात्र ड्रॉप केलाय. शेवटचा बॉल असेल, आणि हा मात्र आडव्या बॅटनी खेळला. या बॉलवरती अगदी 6 रन लिहिल्यात, बॉलला पाठवलंय हवाई सपर हवाई मार्गाने. षटकार शेवटच्या बॉलवरती आलेला हा षटकार. धावसंख्या जर आपण पाहिली तर 23 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात आणि 24 धावांचं टार्गेट असेल या मॅचमध्ये. चला थोडी घाई करा, विनंती असेल.
तर जाऊया अंतिम इनिंग असेल आणि अगदी स्पर्धा अंतिम सत्रात अंतिम टप्प्यात शेवटचं सत्र असेल. अगदी दुपारच्या सत्रामध्ये बॅटिंग अतिशय चांगली पाहायला मिळाली. बऱ्याच बॅट्समननी आपली एक धारदार बॅटिंग इथे दाखवली. त्याच्यामध्ये नक्कीच नावं आहेत अक्षय मॅन फ्रॉम देवसरे, ऋषी भोसले आणि तदनंतर आपण पाहिली बॅटिंग सकाळच्या सत्रामध्ये क्षितिज मोरे, स्वप्नील शिंदे. चांगली बॅटिंग तुम्हाला आजच्या दिवसामध्ये पाहिली आपण आणि शेवटचं अगदी 18 बॉलचा खेळ आणि 18 बॉल आणि 24 धावांची गरज. काय बॉल द्या, नवीन बॉल द्या. 18 बॉल आणि 24 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. मेगा फायनलचा थरार. बरेचसे प्रेक्षकांनी गर्दी केले, अगदी शेवटचा सामना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. परंतु लेट जे प्रेक्षक आम्हाला खेल चॅनलला या ठिकाणी जोडलेत. ओहो हो, इथे ट्रेडमार्क शॉट स्वप्नील शिंदे, ब्रँडेड षटकार येतोय अगदी जागेवरून. कुठेही हलू नका, मॅच ऑन आहे. स्वप्नील शिंदेने पहिल्या बॉलवरती या बॉलला पाठवलंय हवाई सपर, हवाई फायर. 6 धावांसाठी KSK रबल बॉल, ब्रँडेड षटकार, 6 धावा. इथे पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय लॉंग लेगच्या डोक्यावरून. या ही बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे, रन्स मिळतील, 6 धावा. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 2 बॉल 2 षटकार, अजूनही 2 बॉल 2 षटकार आले तर मला वाटतं आमचं काम सोपं होईल. अगदी लवकर सामना संपेल, बक्षीस वितरणाचा गोड कार्यक्रम आपण अगदी लगे लवकर आटपू. स्वप्नील शिंदेचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी असेल. ग्रेट बॅटिंग पहा, काय स्ट्राईक रेट आहे, ज्या पद्धतीने खेळतोय. या बॉलवरती आक्रमण केलंय, अलॉंग द कार्पेट खेळलाय, ऑफ साईडला खेळलेला हा फटका. अगदी डीप कडून क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत मात्र 1 रन कंप्लीट केली जाते. 3 बॉल आणि 13 धावा, 11 धावांची गरज असेल या मॅचमध्ये. बक्षीस वितरण समारंभ आम्ही या ठिकाणी कार्यक्रम लगेच घेणार आहोत. जे पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती करेन आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठावरती या. या बॉलला सोडलंय, या बॉलला सोडलंय, पंचांचा इशारा येणं बाकी. व्हाईट बॉल, 14 धावा, 3 बॉल आणि 14 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत. प्लस 15 प्लस डिक्लेअर आहे, 9 धावांची गरज असेल. इथे ब्रँडेड मयूर शिंदे ब्रँड, ज्या पद्धतीने बॅटचा आवाज आलाय आमच्यापर्यंत, या बॉलवरती 6 धावा कोरल्या होत्या, आता मात्र 3 धावांची गरज. काय सामना फिनिश केलाय, अगदी प्रेक्षकांची मनं जिंकलेत. क्या बात आहे, सुपर बॅटिंग मयूर एंड स्वप्नील शिंदे. तीन रनची गरज असेल सामना फिनिश करण्यासाठी. आणि हा बॉल चांगला बॉल, हे बॉल टाकणं पहिल्यांदा गरजेचं होतं. जसं आम्ही पाहतोय अजूनही 5 बॉलचा खेळ इथे समाप्त झालाय, शेवटचा बॉल असेल. 3 धावांची गरज. मामानी मात्र काहीतरी कानमंत्र दिलाय ऋषी भोसलेच्या कानामध्ये, परंतु मयूर शिंदे कुठे थांबेल, जो थांबेल तो मयूर शिंदे कुठे. याही बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे, मयूर शिंदेनी बॅटवरती केले. तिसऱ्यांदा फायनलमध्ये जाऊन 2 या ठिकाणी टॉप केलाय या संघाने. नाव आहे भाऊ 11 यंगस्टर कुरोशी टीम ऑन फायर. या स्पर्धा